झाली. आठवणीच्या सर्व प्रेक्षकांना रमजानच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तपावीनाचे खळखळा. आईच्या खुशीत पहाटेच्या सुमारास झोपलेल्या 1 वर्षाच्या बालकाचे अपहरण केल्याची खळबळजनक घटना समोर आली. ही घटना भिवंडीतील धामणकर नाका येथील उड्डाणपुलाखाली घडली. आशिष खरेजनास हे अपहरण झालेल्या बालकाचे नाव आहे. या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आले. अज्ञात अपहरणकर्ता परिसरातील एका सीसीटीव्हीत कैद झाला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. मुंबईकरांना मुंबईत होणारी वाहतूक कोंडी काही नवीन नाहीये, पण मुंबईच्या याच वाहतूक कोंडीने आता जागतिक विक्रम केलाय. कारण जगातील सर्वात जास्त वाहतूक कोंडीचे शहर म्हणून आता मुंबईची ओळख झाली. टोमटोम ट्रॅफिक इंडेक्स 2018 सर्व्हेतून हा निष्कर्ष समोर आला. जगभरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या 400 शहरात वाहतूक कोंडीच्या बाबतीत मुंबई अव्वल क्रमांकावर आहे, तर राजधानी दिल्ली चौथ्या स्थानावर आहे. भारतात नकली अंडी विकली जात असल्याच्या बातम्या यापूर्वी येत होत्या. मात्र सांगलीमध्ये नकली अंडी आढळल्याने खरंच बाजारात नकली अंडी विकली जात आहेत का, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. सांगलीत प्लॅस्टिकची बनावट अंडी आढळून आली आहे. मिरज तालुक्यातील कुदगाव येथे प्लॅस्टिकची बनावट अंडी आढळून आल्याचा दावा ज्ञानेश्वर यांनी केलाय. मात्र ती अंडी खरंच प्लॅस्टिकची आहेत का, बाजारात खरंच नकली अंडी विकली जात आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीनंतर सत्य समोर येईलच. कोल्हापुरातील सोमवार पेठेत लहान मुलांच्या क्रिकेटच्या सामन्यातील वादानंतर दोन गटात तुफान दगडफेक झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली. या घटनेत पोलिसांसह 10 जण जखमी झाले. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली व परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. जमावाने परिसरातील वाहनांची मोडतोड केली, तर 4 ते 5 घरांवर दगडफेक देखील करण्यात आली. सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी 12 जणांना ताब्यात घेतले. सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते दिनियान कॉन्ट्रॅक्टर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 78 वर्षाचे होते. दिनियान यांनी अनेक हिट बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले. बाजीगर, 36 चायना टाऊन, खिलाडी, बादशाह अशा अनेक चित्रपटात ते आपल्याला दिसले. अनेक लोकप्रिय मालिकांमधील त्यांच्या भूमिकाही गाजल्या आहेत. दिनियान यांनी थिएटर आर्टिस्ट म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. गुजराती आणि हिंदी नाटकांमध्ये त्यांनी काम केले. दिवंगत अभिनेते दिनियान कॉन्ट्रॅक्टर यांना 2019 भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं. त्यांनी 1966 आपल्या करिअरची सुरुवात केली. महिनाभर रोजा अर्थात उपवास केल्यानंतर आज देशभरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भिवंडीतील विविध मशिदी आणि मदरशांमध्ये लाखो मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली. तसेच मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील जागेत हजारो मुस्लिम बांधवांनी ईदची मुख्य नमाज अदा केली. नमाज पठण झाल्यानंतर सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देखील दिल्या. औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक शाही मशिदीचे इमाम मौलाना अब्दुल कदीर यांनी आठवणीच्या सर्व प्रेक्षकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच 1 महिन्याच्या उपवासानंतर आज सकाळी मुख्य ईदगाह येथे नमाज अदा करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे खासदार इम्तियाज जलील, आयुक्त चिरंजीव प्रसाद तसेच अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. सबसे पहले मैं ये कहूंगा कि अलविदा माह रमजान ये हमारे लिए बहुत ही खुशकिस्मती भी है और हमारे लिए नाराज़गी भी है, क्योंकि माह रमज़ान जो आता है मुबारक महीना हमारे गुनाहों को साफ करने के लिए, ये रमज़ान का महीना माफ़ी का है. और जो रमज़ान अलविदा होता है उसके बाद हमारी जो कैफियत है बहुत ज़्यादा ख़राब हालत हो जाती है, क्योंकि हमें माफ़ी मांगना चाहिए कि शायद दोबारा माह रमज़ान हमें नसीब हो या ना हो. हत्ता इम्कान हम ये कोशिश करें जिस वक्त अलविदा माह रमज़ान को हम रुख्सत करें तो ये नियत करें कि आने वाले साल तक इंशाअल्लाह हम नमाज़ें नहीं छोड़ेंगे और कोई गुनाह नहीं करेंगे, किसी की नाफरमानी नहीं करेंगे, किसी का हक नहीं दबाएंगे, हराम कामों से दूर रहेंगे और अपने वालिदैन की इज्जत करेंगे, खिदमत करेंगे और जितने भी फ़राइज़ हैं अल्लाह की फजल से हम पूरी तरह से अदा करेंगे और आपस के अंदर भाईचारे की इत्तेफाक मोहब्बत हम बरकरार रखेंगे, क्योंकि हमारा ईमान कुरान ये दर्श देता है कि आपस में इत्तेहाद रखो, मोहब्बत रखो, किसी से ताअसुब
किसी से हसद जलन रखना यह हमारा काम नहीं है, ये इस्लाम का सबक नहीं है, इस्लाम तमाम चीज़ों के ख़िलाफ़ है। इस्लाम पूरी दुनिया में एक मैसेज देता है कि हम आपस में इत्तेफाक रखें और मोहब्बत रखें। बस हम यही चाहेंगे कि यह अलविदा रमज़ान, आने वाले रमज़ान तक अल्लाह ताला हम सबको इत्तेफाक मोहब्बत से रहने की तलकीन करें और हम सब की जीतों जान वाले की बुरे कामों से हमारी हिफाजत करें। اے اللہ ایمان کی جو ناقضی ہو رہی اسے معاف فرما۔ اے اللہ اے کریم آقا، بے شک آج آپ نے ہم پر سایہ فرمایا ہے۔ اپنی پرتنیدھی عمران شیخ سے آتھا نیوز ممبئی ڈیکس۔ सासऱ्याच्या जाचाला कंटाळून महिलेने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याचा प्रकार घडलाय। घरात लहान मुली असल्याने पीडित महिला सासऱ्याला दारू प्यायला विरोध करत असे, यावरून सासरा आजीला रोज मारायचा। या रोजच्या त्रासाला वैतागून अखेर महिलेने स्वतःला पेटवून घेतले। पूनम चौहान असे मृत महिलेचे नाव आहे। विशेष म्हणजे हा सर्व प्रकार पूनमच्या नवऱ्याच्या समोर घडलाय। या प्रकरणी कळवा पोलिसांनी पूनमचा नवरा बबलू चौहान ला अटक केली असून सासरा रवींद्र चौहानचा पोलीस शोध घेत आहे। मुंबईतील शालिमार एक्सप्रेस मध्ये जिलेटिनच्या 5 कांड्या सापडल्याने एकच खळबळ उडाली। लोकमान्य टिळक टर्मिनस येथे काळशेडमध्ये उभ्या एक्सप्रेस मध्ये सफाई सुरू असताना या कांड्या आढळल्या आहेत। ही स्फोटके आता निकामी करण्यात आली। त्यासोबत भाजप सरकार विरोधात काही पत्रही मिळाली आहेत। घटनेनंतर आरपीएफ जीआरपीएफची बॉम्बशोधक पथके घटनास्थळी दाखल झाली। खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण स्टेशन परिसर रिकामा करण्यात आला होता। काही दिवसांपूर्वी मुळशी परिसरातील जंगलातून शिकाऱ्यांनी रानडुक्कर इत्यादी प्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेले गावठी बॉम्ब जप्त करून कार्यालयात ठेवले होते। तर पाहुणे येथे बारमुख यांच्या इमारतीत तांबडी वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे कार्यालय असून बुधवारी पहाटे जप्त करून ठेवलेल्या गावठी बॉम्बचा मोठा स्फोट झाला। या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की कार्यालयातील दरवाजे खिडक्या तुटून पडले। पहाटेच्या वेळी स्फोट झाल्याने कार्यालयात आणि आसपास कोणी नसल्याने सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नाहीये। आघाडीच्या खव्यांसाठी घेऊन आलो आहोत काहीतरी खास। चला तर करूया मुंबईतील प्रसिद्ध मोहम्मद अली रोडची सफर आणि आनंद घेऊया तिथल्या नुस्कर मेजवानीचा। अहोबली ही वर्षभर सुरूच असते, मात्र रमजानच्या महिन्यात इथे एक वेगळीच रौनक पाहायला मिळते। विशेषतः रमजानच्या महिन्यात ठिकठिकाणाहून खवा येथे येतात आणि स्वादिष्ट मेजवानांचा आनंद घेतात। स्पेशल मालपुआ फिरनी, शाही हलवा, मलाई खाजा, सुलता फिरनी, ये सिर्फ रमजान के लिए था। लोगों की पसंद क्या है? ज़्यादातर लोग क्या खाते हैं? मालपुआ फिरनी, शाही टुकड़ा, ये बहुत पसंद है। जो सिर्फ रमजान में ही मिलता है? रमजान के लिए साल किसी भी एक ही महीना बना। स्पेशलिटी सेम नहीं बोल सकते, मार्केट से जब इतने 90 साल पुरानी शॉप है मेरा। 90 साल पुरानी नाम के साथ में उसमें क्वालिटी नहीं। स्ट्रॉबेरी ब्लैक एवं फिल्मी नहीं होगा। लोग क्या ज़्यादा पसंद करते हैं? मिल्क शेक, मिल्क शेक। हाँ, मामा पूरा, हम जा रही है मिल्क शेक। ये मिल्क शेक। वही चालू है। आप 4:30 बजे का खाओगे, उसके बाद नहीं खाओगे? नहीं। ये रबड़ी है। ये रबड़ी। ये मलाई की बनती है। मलाई की बनती है। ये कितने का? 60 रुपये। और ये? चालीस। साधा
येथे वेगवेगळ्या प्रकारचे शीख कबाब, रेशमी टिक्का, मलाई टिक्का, हैदराबादी टिक्का तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईची चव चाखायला मिळेल. मालपोवा, गुलाबजामुन, जलेबी हा विशेषतः जास्त प्रमाणात इथे विकला जाणारा मिठाईचा प्रकार आहे. फिरणी, मलाई दूध, मसाले दूध अशा प्रकारच्या पेयाची देखील इथे चव चाखायला मिळते. खव्यान पाठोपाठ शॉपिंगचे वेळ असणाऱ्यांसाठी सुद्धा हे बरंच काही आहे. जसे की ज्वेलरी, बॅग्स, पार्टीवेअर, कपडे, शूज हे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तेही अगदी माफक दरात. तर या होत्याच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.